महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी असलेली जहांगीरदारवाडी आणि बारी ही दोन गावं आजही अनेक सुविधांपासून वंचित आहे। देश स्वतंत्र झाला खरा, पण आजही जहांगीरदारवाडीतील महिला पुरुष आणि बालक यांच्या डोक्यावरचे पाणी भरलेले हंडे मात्र अजूनही खाली उतरले नाहीत, हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल। या ओझ्याने अनेकांना गुडघ्याचे मणक्याचे आजार जडले तर अनेकांना अकाली वृद्धापकाळाला सामोरं जावं लागलं। महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर असा नावलौकिक असलेल्या कळसुबाईच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांची अशी अवस्था असेल तर अतिदुर्गम भागात तर परिस्थिती यापेक्षाही अधिक बिकट असेल। या परिस्थितीला जबाबदार कोण आणि या समस्यांच्या जोखड्यातून हे बांधव कधी मुक्त होणार, हा खरा प्रश्न आहे। राजकीय इच्छाशक्ती की या आदिवासी बांधवांची सहनशीलता? देशाच्या एकूण अर्थसंकल्पात आदिवासी विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाचे बजेटचे नियोजन करण्यात येते आणि तरीही अजूनही या माता माऊली आणि आबालवृद्धांना डोक्यावरून पाणी वाहून आणावं लागतंय। आमची अशीच परिस्थिती, पावसाळ्याभर काय आका उन्हाळा आला ना तर आम्ही असेच रात्री रित्रीची पाणी भरितो। हा महिन्यामध्ये आम्हाला पाणी नाही, मग आता काय करतात, गुडघे दुखतात, हातपाय दुखतात, पण तसंच आम्ही या पाण्या करतात, नळ हापसून हापसून बार हा धंदा करून करून आम्ही नको जाणं, मग आता काय करायचं। तुम्ही कधीपासून पाणी वाहता आठवतोय तुम्हाला? हा लग्न झाल्यापासून आमचं, जसं आमचं बारीक बारीक आम्ही होतो ना तेव्हा आमचं लग्न होईल तसं आम्ही पाणी वाहतो। मग अजून काही काय तुमच्या माहेरी सांगता का तुम्ही काय तुमची अवस्था आहे इथं? माहेरी सांगते काय करणार आहेत, का आमचे आई बापा का काही पुढारी आहेत का आमदार आहेत असंही नाही ना, बरोबर का नाही? मग आता काय मागणी आहे आजी तुमची? आता आम्हाला या आमचे घरकुल नाही आहे, आम्हाला घरदार हे असे फुटके तुटके, परत या आमचं पाणी आमच्या डोक्यावरचं वजन कमी झालंय, म्हाताऱ्या बा आणला पगार पाणी चालू करा, आम्ही हाय का नाही असं, मग आता काय इतकं मर बोलायचं, आम्ही आमच्या शेतीतले काम आम्हाला करावं लागतंय पोटा करताना, ते नाही करता आम्हाला काय भेटत नाही, पाऊस पडला तर खायला भेटल आणि तोही पाऊस लय झाला तर तीन नुसकाने होत्यात, मग खायचं काय आम्ही जगायचं कसं? तुम्ही किती वेळा पाणी वाहता सकाळ संध्याकाळ दोन्ही? हा आंघोळीला सगळ्या संडास बाथरूमला सगळ्यांना आम्हाला सगळ्या पोट पाणी वाहावा लागत। जनावरांचं कसं करता? त्यांना पण ते असेच पडा भरून ठेवावा लागत, असे पडा भरायचे वाहून वाहून, मग शेतीत कधी जायचं काम कधी करायचं, परत नवऱ्यान म्हणत का एवढ्या टायमाने आली तेवढ्या टायमाने, त्यांना वाया नाही लागत ना आम्हाला वाया लागत तरी पोरं वाहतात आम्हाला। या अशा परिस्थितीमध्ये मतदान करता का तुम्ही? मतदान मग मतदान करता तर म्हणजे मतदानाला तर मग पार येऊन पार घरोघर मग मतदान देतोय आम्ही, आमचा आमचं कधी चुकलोय मतदान, मग मतदान केल्यानंतर तुम्ही त्यावेळेस सांगत नाही का तुमच्या अडचणी काय? कोणीच नाही, फक्त आले का मतदानाला का गाड्याच्या गाड्या हा आला हो तो आला मग रामराम श्यामश्याम करणार आणि झालं। मग त्यावेळेस तुम्हाला तुम्ही तुमच्या अडचणी सांगत नाही का त्यांना? अडचणी सांगायच्या आमच्या बाया अशा रानटी बाया बोलाया सारख्या कोणी नाही कोणी, आता मी येडी मुकी सांगते तुम्हाला झालं मान्य तर पहा आहे का नाही, काय करणार रे माणूस। आता काय मागणी तुमची मला सांगा बरं शेवटचं, काय वाटते तुम्हाला आता या वयामध्ये तुम्ही लहानपणापासून पाणी वाहताय डोक्यावर, आता या उतरत्या वयाला काय वाटतं तुम्हाला, काय व्हायला पाहिजे? जागरवाडी मधले विहिरीला पाणी भरपूर आहे, तिथं पावसाळ्या दिवसाला एवढं खराब पाणी होते, तिथं शेजारी हातपंप आहे पण ते लोक सुद्धा लक्ष टाकते नाही, ग्रामसेवक नाही, एखादा सरपंच त्यांच्या वाडीतला ते बाहेर मग इकडच्या हापशेवरती पाण्याला येते, एवढी परिस्थिती होती। एकदम मी सरपंचाला बोललो म्हणला ते हातपंप तर रिपेअर करा, मग ते तरी पाणी शुद्ध येते जरा विहिरीतला बाकी तर खराब पाणी जाऊन एकदम गडूळ पाणी होते, त्याच्यामुळं बाय माणसाला आजार पण वाढतो, सर्दी खोकला येणार तिच्यात, हे कोरोनाचा असा आजार, त्याच्यामुळे ते पाणी सुद्धा पियाची परिस्थिती। आता आमच्या परिस्थिती अशी झाली, भांडा धरणाचं पाणी आलेले ते विहिरीमध्ये सोडलेले, इकडच्या विहिरी सोडले टाक्या नाही काही नाही, पण याची अडचण सगळी सोय गरीब गरीबच माणसांच्या जास्त, कोण याला जबाबदार कोण या सगळ्या गोष्टी? आता हे काही मुख्यमंत्री हे येतात निवडणुकीच्या टायमाला याचं सांगायचं का अशा अशा पद्धतीने आम्ही हे कामं करू ते कामं करू, नंतर काय होत नाही, लक्षांक होत आहे। हा दुसरं काय रस्त्यांची काय स्थिती? आता रस्ते चांगले रस्त्यांचं नाही काय नाही, इथे तर फार खराब झाली ती पाहिली मंजूर झालं होतं,
झाले मंदिर झालं हाय रास्ता मंदिर झालं तो वरचा मंदिर झालं दोन्ही मंदिर झाले आता काय ते काय जहागीरदारवाडीमध्ये सुशिक्षित आहेस शिकलेला आहेस इंजिनियर झालेला आहे तू तर डोक्यावर पाणी आणतोच आहे अजून तुझी आजी तुझी बहीण हे सगळे डोक्यावर पाणी आणतायत काय वाटतं तुला काय नाही आम्हाला फक्त असं वाटतंय की जी डोक्यावरची हंडा पद्धत आहे ना ती फक्त नष्ट झाली पाहिजे बाकी काय नाही कशी होईल ती काय करता येईल आता टाक्या बांधणार फक्त हांडा पद्धत नष्ट झाली पाहिजे बाकी काय नाही त्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीने किंवा जे आमचे आमदार वगैरे असेल ना त्यांनी काय ते योग्य निर्णय घेतला पाहिजे याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे बस बाकी काय नाही तू कधीपासून पाणी वाहतोय मी लहानपणापासून म्हणजे सातवी आठवीपासून पाणी वाहतोय ओके मग आता आता सगळा देश बदलतोय सगळा देश बदलला आहे अजून काही म्हणजे अनेक ठिकाणी अशी परिस्थिती नाही आहे काय वाटतं तुला हे सगळं पाहिल्यानंतर काय नाही हा फक्त अशिक्षितपणाचा दुष्परिणाम आहे बाकी काय नाही इतर इथले लोक शिकलेले नाहीत त्याच्यामुळे त्यांना हे सगळं फेस करावं लागते बाकी काय नाही आणखी काही समस्या आहे सांगू शकशील या जहागीरदारवाडीच्या नाव फार मोठं आहे जहागीरदारवाडी पण इथले पहिली परिस्थिती पहिलेच इथे पाण्याची समस्या तर आहेच अजून लाईटीचा प्रश्न आहे पावसाळ्यामध्ये अशी कंडिशन येते की महिना महिना लाईट नसते त्याच्यामुळे लोकांना दिवाबत्तीची सोय घाली राहावं लागते ते आता तर रॉकेल पण बंद झाले त्याच्यामुळे दिवाबत्तीचा पण प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे लोक असेच कोणी दिवाला हे ते गोळे तेल वापरून पंतीच्या याच्या उजेडामध्ये राहते अजून रस्त्याचा प्रॉब्लेम आहे रस्ते जागोजागी खड्डे आहे ते अजून बरेच प्रॉब्लेम असे की ते सॉल्व नाही झाले त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजे अशी आमची सरकारकडे इच्छा आहे बाकी काय नाही बैठ खरं तर आदिवासी बांधवांची या समस्या फक्त हिमनगराचा वरचा भाग आहे रस्ते आरोग्य शिक्षण पाणी या समस्यांना येथील आदिवासी बांधव सामोरे जात आहेत या समस्यांवर मात करण्यासाठी सहनशीलता सोडून आदिवासी बांधवांनी आता संघटितपणे आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष केला तर या परिस्थितीमध्ये नक्कीच बदल होऊ शकतो न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस एसएन मीडिया अकोला